नमस्कार सर्व ताईंना, मी राजेश्री माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि चला आजच्या अमावस्येच्या पूजेला मी आता सुरुवात करते. तर सकाळी आज पूर्ण घराची साफसफाई केलेली आहे, त्यावेळेला पूर्ण घर स्वच्छ केलेलं आहे. पण आता पूजेच्या आधी पुन्हा एकदा हळद, मीठ आणि गोमूत्र टाकून मी इथे पूर्ण घराची लादी पुसून घेते. कारण आज अमावस्या आहे आणि अमावस्येला हळद आणि मीठ टाकून लादी पुसलेली आपल्या घरासाठी खूप चांगली असते. कोणतीही नजरदोष असेल, बाधा असेल तर आणि कोणतीही निगेटिव्ह एनर्जी असेल ती सगळी आपल्या घरातून नाहीशी होते, त्याचा नायनाट होतो. यासाठी दर अमावस्येला आणि शनिवारी अशा प्रकारे नक्कीच तुम्ही लादी पुसा. फक्त शनिवारीच लादी पुसताना मीठ घालायचं आहे आणि हळद घालायचं आहे, एरवी आपण साध्या पाण्यानेच पुसायची असते. तर आज अमावस्या आहे तर आज मी हळद लेपण करणार आहे. तर यासाठीही इथे आता मी हळद घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गोमूत्र घालायचं आहे. चंदन पावडर असेल तर आपण तीसुद्धा त्याच्यात घालू शकतो. आणि त्याचबरोबर थोडंसं आपलं शुद्ध पाणी घालायचं किंवा गुलाबजल असेल तर ते घालायचं. आणि आपल्याला ते एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला नंतर आपल्या उंबरठ्यावरती लावायचं आहे. असं केल्याने ना आपल्या घरात येणारी जी कोणतीही वाईट नजर असते किंवा कोणा नजरदोष असतो तो तिथेच मिटतो आणि घरामध्ये कोणताही म्हणजे एक दोष येत नाही. खूपच घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते. आणि आता सुरुवातीला मी इथे एक छान रांगोळी काढून घेते कारण अमावस्येची पूजा करायची आहे. तर अमावस्या म्हटली तर आपल्या ह्याच्यामध्ये खूपच आपण त्याला इम्पॉर्टन्स देतो. कारण अमावस्याला म्हणतो ना आपण की कोणतीही वाईट एनर्जी असते ती जास्त म्हणजे सक्रिय झालेली असते. तर अशा वेळेला ना ती आपल्या घरापर्यंत येऊ नये यासाठी ना आपल्याला वेगवेगळे उपाय करायचे असतात. तर अशा वेळेला आपण रांगोळी काढायची, म्हणजे जे काही चांगले असतात ना ते आपल्याकडे वळायला हवं, यासाठी आपल्याला ना करायचं आहे. आणि अमावस्येच्या दिवशी ना खरं तर लक्ष्मीची पूजा करायची असते. तुम्ही पाहिलं असेल आपण दसऱ्याच्या ह्याच्या वेळेला, दिवाळीच्या वेळेला सुद्धा लक्ष्मीपूजन करतो, ते अमावस्येच्या दिवशीच असतं. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात येतं की अमावस्येच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायला हवी. तर आता लक्ष्मी मातेची इथे आमच्याकडे ना एक वेगळं स्थान असतं, म्हणजे देवाऱ्यावरती तर आपल्या कुलदेवतेचं आपण पूजा करतो पण लक्ष्मी मातेचं म्हणून ना एक वेगळा नारळ असतो, एक वेगळं स्थान असतं आणि ते दर महिन्याला बदलायचं असतं. अशी ही आमच्याकडे ना एक पद्धत आहे, परंपरा आहे आणि ती वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. तर आता इथे माझी खूपच सुंदर अशी रांगोळी काढून झाली, त्याचबरोबर हळद लेपणसुद्धा करून झालेलं आहे. आणि हो, एक गोष्ट मला सांगायची आहे की माझा जो कडप्पा आहे तो काळा मार्बल आहे पण त्याच्याखाली ना मी एक चांदीची तार आणि एक मोती ठेवलेला आहे. आणि हे मी आधीच्या व्हिडिओतसुद्धा सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आज सर्व पितृ अमावस्येचा शेवटचा दिवस आहे तर मी दक्षिण दिशेला एक दिवासुद्धा लावलेला. त्यानंतर ना आता नैवेद्यसुद्धा बनवायचं आहे मला. तर आज मी कानोले बनवणार आहे कारण आजच्या अमावस्येला ना कानोल्यांचं खूपच महत्त्व असतं. तर कानोले बनवणार आहे, त्यासाठी आता मी चण्याची डाळ शिजत ठेवलेली आहे. तोपर्यंत डाळ शिजेपर्यंत म्हटलं बाहेरची जी पूजा आहे ती आवरून घ्यायची. तर आता इथे पहा, हा जो नारळ आहे ना हा गेल्या महिन्यात अमावस्येला ठेवलेला नारळ आहे. तर तो आता काढायचा आणि बदलून दुसरा नारळ ठेवायचा असतो. आणि हा नारळ कलशामध्ये ठेवायचा नाही आहे तर हा असाच ठेवायचा असतो. तर आणि ना आमच्या गावच्या साईडला जे नैवेद्य दाखवलं जातं ते नैवेद्य ना ते जमिनीमध्ये पुरून त्याला म्हणजे असं म्हणतात की देवीला दिलं जातं, मग ते ना जमिनीमध्ये पुरलं जातं. आणि त्यासाठी लक्ष्मी मातेची जी पूजा केली जाते ती एक वेगळ्या जागेवरती केलेली असते. म्हणजे तिथे ना कोणतंच म्हणजे वेगळ्या देवाची मूर्ती वगैरे फोटो काहीच ठेवायचा नसतो, तर फक्त लक्ष्मी मातेची ठेवायची असते. तर इथे माझ्याकडे हा लक्ष्मी मातेचा फोटो आहे, त्याचबरोबर हा नारळ जो आहे आता मी नवीन ठेवणार आहे. तर आज ना मी असं हळद आणि कुंकूचं छान मळबट करणार आहे. तर कारण जरा 9 दिवसाचा नवरात्री आहे आणि त्यामध्ये काहीतरी असं सुंदर म्हणजे आकर्षित वाटायला हवं पाहिल्यानंतर. आणि असं आकर्षित रूप ना देवीचं खरंच आपलंसुद्धा मन मोहून टाकतं. तर नारळाला आज मी अशा प्रकारे सुंदर असं मळबट केलेलं आहे तर खरंच खूपच छान वाटते. एरवी ना मी काही वेळेला मी असे टिके लावते, काही वेळेला उभे टिके असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ना वेगळं केलं तरीसुद्धा चालतं.
तर आता इथे फुल ठेवताना एक मिठी ट्रिक यूज करते, डायरेक्ट फुल ठेवलं की ते पडतं, म्हणून ना अगरबत्तीच्या ज्या काड्या असतात ना ती काडी मी मागून त्या फुलामध्ये घुसवते आणि मग ती आतमध्ये ठेवते, त्यामुळे ना ते फूल हलत नाही आणि ते पडतसुद्धा नाही। तर हा एक त्याचा खूप छान फायदा होतो, तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा। फोटोवर वगैरे ठेवतानासुद्धा ना अशा प्रकारे काडी घालायची आणि नंतर मग ते फोटोवरती अडकवायचं। तर आता इथे मी फुलांची सुंदर एक छोटीशी रांगोळी अशी गोल काढून घेतली, त्यानंतर आता नैवेद्य वगैरे ठेवायच्या आधी इथे मला दिवा लावायचा। कधीही दिवा ना आपल्याला सुरुवातीलाच लावायचा असतो। तर चला आता मी ना इथे कानोले बनवायचं आहे, त्यासाठी पीठ मळायला घेतलेलं आहे, तर अगदी थोडंसंच करायचं आहे मला नैवेद्यापुरतंच। तर इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर त्यात थोडं आता गव्हाचं पीठसुद्धा मी ॲड केलं। फक्त मैद्याचं केलं तर ते पौष्टिक पण नसतं, त्यामुळे मी जास्तीत जास्त गव्हाचंच करते, पण आज थोडं मैदासुद्धा त्यामध्ये ॲड केलेला आणि मीठ घातलेलं आहे। कधीही नैवेद्याचं काही बनवताना सगळं उजव्या हातानेच आपल्याला करायचं असतं, हाताला पीठ आहे म्हणून डाव्या हाताने आपण मीठ घातलं तर असं चालत नाही, तर नेहमी ना उजव्या हातानेच करायचं। तर थोडंसं तेलसुद्धा त्यात घालायचं एक अर्धा चमचाभर आणि छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना ते मळायचं आणि मळतानासुद्धा ते घट्टसरच मळायचं, जास्त असं पातळ करायचं नाही, जसं आपण कणिक मळतो तसं करायचं नाही। तर ह्याचे ना कानोले मग खायला खूप खुसखुशीत आणि छान वाटतात। तर आता छान अगदी होईल तेवढं ना ते मळून घ्यायचं आणि एक 10 मिनटं त्याला ते मी झाकून ठेवेन, तोपर्यंत माझं इतर जे काम आहे ना ते सुद्धा आपण करून घेऊ शकतो। तर हे पहा आता ना ही डाळ छान शिजलेली आहे, तर आणि आपल्याला ही पुरणासारखी अगदीच एकदम बारीक वाटायची नसते, त्यामुळे थोडीशी अशी कच्ची राहिली किंवा जाडसर असेल तरी चालते। तर आता ही डाळ मी एका टोपामध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये आता मी गूळ ॲड करेन। वेलची पाहिजे असेल तर आपण वेलचीसुद्धा याच्यामध्ये घालू शकतो आणि हे ना आता छान असं मिक्स करून घ्यायचं, गॅस चालू करूनच करायचं, म्हणजे लगेचच गूळ विरघळतो आणि अगदी छान व्यवस्थित ते एक मिश्रण तयार होतं आणि थोडं थंड झालं ना की आपण त्याला मिक्सरला लावू शकतो। तर आता ना मी थोडंसं याच्यात पाणी घातलं कारण खूपच घट्ट झालेलं, तर म्हटलं थोडं पाणी ॲड करूया। आणि हे पहा आता मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि पीठसुद्धा छान मळून झालेलं। तर आता याचे अगदी छोटे छोटेसे असे लाटे बनवायचे आहेत मला। आणि हे ना जी आपण करंजी बनवणार आहोत म्हणजे जे कानोले बनवणार ते ना जास्त मोठे करायचे नसतात, अगदी लहान लहानच सुबक असे करायचे। तर इथे ना हे छोटे बनून घेतलेले गोळे जे आहेत ते मला दिवे बनवण्यासाठी केलेले आहेत। तर इथे हे दिवे अशा प्रकारे बनवायचे असतात आमच्याकडे ना, म्हणजे नैवेद्य जेव्हा दाखवायचा असतो त्यावेळेला अशा प्रकारचे दिवेच लावायचे असतात, म्हणजे आपण रेग्युलर दिवा जो देवाकडे लावतो तो वेगळा आणि नैवेद्याच्या ताटामध्ये अशा प्रकारचे दिवे बनवायचे आणि साईडला दोन तुम्ही पुऱ्यांसारखे पाहत आहे त्याला आम्ही फळा म्हणतो, तर ते बनवायचं। आणि हे दिवे आहेत ना यालासुद्धा आम्ही आरती म्हणतो, तर आरती आणि फळा असे बनवायचे। आणि यासाठी वांग्याची भाजीसुद्धा स्पेशली असायलाच हवी, म्हणजे अमावस्येची पूजा जेव्हा करतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी म्हणजे कानोले त्यानंतर दिवे त्यानंतर वांग्याची भाजी हे असायला हवं आणि त्याचबरोबर दूध भाताचा नैवेद्य, तर या गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्या करायच्याच असतात। गावच्या ठिकाणी तर ना प्रत्येक अमावस्येला कानोले केले जातात, म्हणजे आम्ही आता इथे प्रत्येक अमावस्येला करत नाही, तर आम्ही असं मोठी अमावस्या जेव्हा येते ना, म्हणजे दिवाळीची अमावस्या म्हणा किंवा आता दसऱ्याची आहे, तर अशा वेळेला आम्ही बनवतो, पण बाकीच्या वेळेला ना गावी आमच्या प्रत्येक अमावस्येला करतात। तर हे पहा आता कानोले सगळे मी तळून घेतले आणि त्यानंतर जे दिवे आहेत ना ते कधी कधी आम्ही वाफूनसुद्धा घेतो, तर आज मी ते तळूनच घेणार आहे। काही वेळेला मी भात करताना ना त्याच्यामध्ये ते वाफायलासुद्धा ठेवते, वाफून केले तरी चालतात किंवा तळून काढले तरीसुद्धा चालतात, त्यात असं काही नाही आहे की असंच करायचं आहे म्हणून काही नियम नाही आहे। तर हे पहा आता छान दिवेसुद्धा तळून झालेले आहेत। तर आता इथे हा नैवेद्याचा भातसुद्धा केलेला, तर आता मी इथे 2 ताट काढते कारण एक असणार आहे काळेन मातेकडे, म्हणजे जी लक्ष्मी मातेची आता मी पूजा करते अमावस्येची तिथे एक नैवेद्य दाखवणार आणि दुसरा नैवेद्य असणार आहे तो आपल्या इथे गॅससाठी, कारण आपण तिथे अन्न शिजवतो तर अन्नपूर्णा मातेचंसुद्धा आपल्याला मनापासून आभार प्रकट करायला हवेत, म्हणून नियमित पूजा करतानासुद्धा ना आपल्या गॅसला किंवा आपल्या गॅस ओट्याला आपण हळद कुंकू वाहायचं, एक फूल वाहायचं आणि जर तुम्हाला दिवा लावायचा असेल
ला लावू शकतो, पण गॅस जवळ असतो. आधी कसं चूल असायची, दिवा लावला तरी सुद्धा काय वाटायचं नाही, पण आता गॅस असते तर कधी गॅसचा प्रॉब्लेम झाला, गॅस लीक झाला तर काही होऊ नये दुष्परिणाम. म्हणून ना दिवा सहसा लावत नाही मी, पण दिवा लावला तरी सुद्धा चालतो. तर अशा प्रकारे पहा मी नैवेद्य तयार केलेलं आहे पूर्ण ताट. आणि हो, वांग्याची भाजी सुद्धा काढताना त्याच्यामध्ये जे वांग्यांना देठ असतात ना तेच त्या ताटामध्ये काढायचे असतात. वरचा भाग काढायचा नाही तर देठाकडचाच भाग काढायचा असतो. तर या ना काही नियम आहेत, प्रथा आहेत, ज्या चालत आलेल्या आहेत आणि आम्ही आमच्या सासूबाईंकडे आमच्या आईकडे पाहिलेल्या आहेत आणि तेच आम्ही नियमितच करत असतो. तर हे पहा अशा प्रकारे नैवेद्य काढलं आणि दुधामध्ये भातामध्ये दूध आणि साखर किंवा दूध साखर दही आणि गुळसुद्धा घातलं तरी चालतं. तर आता हे दिवे आहेत ना, तर ह्याच्यामध्ये मी तूप घालणार आहे आणि तुपाचे दिवे लावलेले खूप चांगले असतात. तर हे पहा अशा प्रकारे आता हे नैवेद्याचं ताट मी देवापुढे ठेवलेलं आहे. पूर्ण आता पूजा माझी रेडी झालेली आहे आणि शेवटचं म्हणजे आपण अगरबत्ती वगैरे देवाला धूप दाखवायचं, अगरबत्ती दाखवायची, ज्यामुळे सगळीकडे आपल्या सकारात्मकता येते आणि आपल्या नियमितपणे गॅसला सुद्धा पूजा करताना आपण अगरबत्ती दाखवायलाच हवी. त्यानंतर आपल्या उंबरठ्याला नेहमी पूजा करायला हवी. तर आता जो पुढचा नारळ काढलेला होता ना मी आधी, तो नारळ आपल्याला आता फोडून घ्यायचा आहे. तर आणि तो नारळ आपण घरी खाऊ शकतो आपण आपल्या जेवणामध्ये. फक्त आपल्याला एवढंच की कोणतंही मांसाहार वगैरे करताना त्याच्यामध्ये या नारळाचा वापर करायचा नसतो. तर याची तुम्ही चटणीसुद्धा बनवा किंवा मग काही असं बनवून आपण गोड पदार्थ वगैरे बनवूनसुद्धा खाऊ शकतो. तर अशा प्रकारे पहा आता पूर्ण व्यवस्थित पूजा झालेली आहे आणि बस देवीकडे एकच मागणं आहे की सगळं काही घरात व्यवस्थित असू दे, हसत खेळत वातावरण असू दे. पैसा अडका येत असतो, जात असतो, पण घरात सुख असणं खूपच गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. तर आता इथे मी अमावश्या आहे म्हणून अजून एक उपाय करणार आहे आणि हा उपाय ना अमावश्यालाच करायचा असतो. तर इथे मीठ आणि पिवळी मोहरी मी घेतलेली आहे. तर अखंड पिवळी मोहरी मिळते किराण्याच्या दुकानात, तर तुम्ही नक्कीच आणा आणि ती आपल्या दारावरून सगळीकडे फिरवून घ्यायची. कारण काही वेळेला काय होतं, आपल्या घराला नजरदोष होतो आणि नजरदोषामुळे ना आपण कितीही चांगलं असू तरी छोट्या छोट्या गोष्टीमधून घरी वादविवाद होतात, ताणतणाव होतात. तर या सगळ्यांपासून आपल्याला मुक्तता मिळावी यासाठी ना आपल्याला हा उपाय करायचा आहे. चला फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे चॅनलमधले व्हिडिओज नक्की पहा. मित्रमैत्रिणींबरोबरसुद्धा याला शेअर करा. भेटूया पुन्हा. बाय बाय.